आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऋषिकेश दिवटेचे राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत अव्वल यश, सर्व स्तरातून होते अभिनंदनाचा वर्षाव. निपाणी तालुक्यातील कोगनोळ येथील ऋषिकेश दिवटे यांनी बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत प्रथम श्रेणीचे यश प्राप्त करून गावाचा नावलौकिक केला आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कोगनोळीच्या दिवटे गल्लीतील ऋषिकेश मारुती दिवटे यांनी राष्ट्रीय पातळीवरील अॅबॅकस स्पर्धेत भाग घेऊन या परीक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालाय. सीमा भागातून सुमारे 120 विद्यार्थी ही परीक्षा दिली होती, त्यामधून ऋषिकेश दिवटे यांनी राष्ट्रीय पातळीवर प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या परीक्षेसाठी वडील मारुती दिवटे, आई शानुताई दिवटे, शिक्षक मुबारक मुल्ला, गजरे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन ऋषिकेशला लाभले. आता यापुढील परीक्षा थायलंडमध्ये होणार असून ऋषिकेशने त्याची तयारी सुरू केली आहे. ऋषिकेशच्या या अव्वल यशामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. तुमचे नाव? ऋषिकेश मारुती दिवटे. ही परीक्षा कशी झाली? 7 मिनिटात 150 गणिते सोडवायचे होते. गणिताच्या आधार ती परीक्षा होती. या पुढची परीक्षा कुठे होणार आहे? या पुढची परीक्षा थायलंड येथे होणार आहे, नॅशनल इंटरनॅशनल लेवल. या परीक्षेला एकूण या भागातले विद्यार्थी किती होते? 120-150 विद्यार्थी होते. या परीक्षेसाठी तुला कोणा कोणाचे मार्गदर्शन लागले? आई, वडील, आजा, आजी, काका, मामा, मुला सर, मुला टीचर, गजरे मॅडम व आमच्या शाळेचे मुख्याध्यापक. अभ्यासाचा अभ्यास आणि शाळेचा अभ्यास याचा ताळमेळ तू कसा घालत होतास? शाळेस आल्यावर शाळेचा अभ्यास आणि 7:30 ला क्लासला जाऊन अभ्यास करायचं. त्या अभ्यास परीक्षेचे क्लास कुठे घेतले जातात? पॉलिटिकली मुलास.